है क्वेश्चन आंसर. ओके, सो पहला क्वेश्चन है, स्मॉल क्वेश्चन से हम लोग शुरुआत करते हैं. पहला क्वेश्चन है योग्य पर्याय निवड़ा. ओके, आपको ऑप्शन चूज करना होता है. यहाँ पे मैंने सभी ऑप्शन नहीं दिए डायरेक्टली, आपको जो ऑप्शन आंसर वाला है वही दिया है. सैनिकांचे औक्षण केले जाते. ओके, याचा अर्थ आहे की सैनिकांचे औक्षण केले जाते, तर इथे आपल्याला प्रश्न स्वतः बनवायचा असतो की सैनिकांचे औक्षण कसे केले जाते, किस तरह से सैनिक का औक्षण किया जाता है. किस तरह से किया जाता है, डोळ्यातील आसवांच्या ज्योतीने, मतलब आँखों में जो पानी है. ओके, आँखों की जो ज्योत है, मतलब आंसुओं को पानी बोला है, तो उसके साथ एक सैनिक का औक्षण किया जाता है. ओके, औक्षण का मतलब आपको पता है कि उसकी आरती उतारना. ठीक है, सो इथे प्रश्न आपल्याला स्वतःला बनवायचा असतो की सैनिकांचे औक्षण कसे केले जाते, तर आपल्या डोळ्यातील जी आसव आहे त्या आसवांच्या ज्योतीने सैनिकाचं औक्षण केलं जातं. दुसरा प्रश्न आहे, कवितेतील दीन दुबळे म्हणजे नक्की कोण. आता इथे पुढे प्रश्न बनवला नाही, आपल्याला तो बनवायचा आहे. ठीक आहे, सो कवितेतील दीन दुबळे म्हणजे, कवितेत दीन दुबळे ये शब्द यूज किया है उसका मतलब क्या है, ये किसके लिए बोला गया है. तो आंसर देखिए, सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासीय. ओके, सैनिक जो भी कार्य करते हैं देश के लिए उसके बारे में हमें अभिमान होता है, प्राउड होता है, और वो जो देश के नागरिक है उनको क्या बोला है, दीन दुबळे ये वर्ड बोला है कवयित्री ने. ठीक है, आपल्या देशात अनेक नागरिक असतात आणि त्यांना देशाच्या या सैनिकांबद्दल भरपूर अभिमान असतो, आणि अशा नागरिकांना कवयित्रीने इथे दीन दुबळे असं म्हटलेलं आहे. ओके, कळलेले आहे तुम्हाला हे दोन्ही योग्य पर्याय कसं. ओके, फक्त उत्तरं सांगण्यापेक्षा ती उत्तरं कशी येतात हे जर तुम्हाला सांगितलं तर माझी गरजसुद्धा तुम्हाला लागणार नाही, आणि तुम्हाला फिगर आउट करता येईल स्वतःचं की हे प्रश्न कसे सोडवले जातात. ठीक आहे, यांचा नक्की अर्थ काय असतो, म्हणून हे मी तुम्हाला एक्सप्लेन करते छोटे छोटे प्रश्नसुद्धा. पुढे जाऊया, पुढे आहे आपल्याला एका वाक्यात उत्तरे लिहा. जरी हा प्रश्न एका वाक्यात असला तरी याची उत्तरं जरा मोठी आहेत, त्यामुळे तुम्ही समजून घ्या. पहिला प्रश्न आहे, कष्टाचे सामर्थ्य अपुरे केव्हा वाटते. मतलब आपके कष्ट का सामर्थ्य आपको इनकम्प्लीट कब लगता है, कि मतलब इनफ नहीं है, तो आपको ऐसा कब लगता है, ऐसे यहाँ पे आपको पूछा है. तो आंसर देखिए, सीमेवर लढायला जाणाऱ्या जवानांना देण्यासाठी लोकांच्या हातात धन नाही, शरीरात रक्त नाही, आणि लोकांना काय करावे हे कळत नाही, अशावेळी लोकांना कष्टाचे सामर्थ्य अपुरे वाटते. ओके, ये समझ में आया आपको कॉन्सेप्ट क्या है, कि जब सैनिक हमारे बॉर्डर पे, सीमा यानी कि देश की जो सरहद है, वहाँ पे जब लड़ने के लिए जाता है, तो उन जवानों के लिए, उन सैनिकों के लिए, हमें मतलब हम जो गरीब देश के नागरिक है, हमारे पास ज़्यादा धन नहीं है उनको देने के लिए, मतलब पैसा नहीं है, हमारे पास ज़्यादा रक्त नहीं है कि हम खुद सैनिक हो जाए और देश के लिए खून बहाए, इतना भी हमें दम नहीं होता है, हम डरते हैं, और लोकांना काय करावे हे सुचतच नाही, मतलब हमें क्या करना चाहिए ये हमें पता ही नहीं चलता है, और इसीलिए हमें क्या लगता है, ऐसा लगता है कि हमारे कष्टों का जो सामर्थ्य है वो क्या है, कम है. अपूरे का मतलब है दैट इज़ नॉट इनफ. ओके, तो यहाँ पे वही बोली है चीज़, कि आपको कब लगता है कि आपका जो मेहनत है या फिर आपकी जो आपका जो सामर्थ्य है वो इनफ नहीं है, ऐसा क्यों लगता है. जब हम लोग किसी सैनिक को देखते हैं तो हमें लगता है अरे इसके मुकाबले तो मैं कुछ भी नहीं हूँ, ना मैं इनको पैसा दे सकता हूँ ये जो कार्य कर रहे हैं इसके लिए, क्योंकि वो पैसे में तोला ही नहीं जा सकता, ना मैं इनको मेरा खून दे सकता हूँ. खून यानी कि क्या, कि चलो मैं भी आता हूँ आपके साथ लड़ाई करने के लिए, क्योंकि उतना मेरे में सामर्थ्य नहीं है, मैं डरता हूँ, और मैं क्या करूँ इन सैनिकों के लिए, मैं कुछ भी नहीं कर सकता, और इसके लिए उनको थोड़ा सा लो फील हो रहा है, कि मतलब उनको लग रहा है कि मेरे में कुछ भी नहीं है जो मैं सैनिक को एक दे सकता हूँ, इसके लिए उनको अपूरा
मतलब इनकम्प्लीट फील हो रहा है. ओके ऐसा मतलब है इसका. कळलं तुम्हाला मराठी मुलांना की एखाद्या सैनिकाला आपण काहीच देऊ शकत नाही ही मनात जेव्हा आपल्या खंत असते की म्हणजे आपल्याकडे काहीच नाही आहे की आपण जे सैनिकाला देऊ शकतो ना आपण त्यांना तेवढे पैसे देऊ शकतो कारण ते जे काम करत आहे ते पैशात तोलता येण्यासारखं नाही आहे. नाही आपण त्यांना रक्त देऊ शकत की ठीक आहे आधीच्या काळात स्वातंत्र्याच्या काळात तू मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दुंगा तसं आत्ता जरी कोणी सैनिकाने म्हटलं तरी कुठलाही भारताचा नागरिक असं पटापट जाऊन तिथे खून देणार नाही आहे. ओके त्यामुळे आपण किती असक्षम आहोत आपण देशाला वाचू शकत नाही पण सैनिकांसाठी काही करू शकत नाही आणि ह्यामुळे आपल्या मनात अशी भावना येते की माझ्या कष्टाचं जे सामर्थ्य आहे ते सैनिकांपुढे नेहमी अपुरं राहील त्यांच्यापेक्षा मी कधीच महान होऊ शकणार नाही. ओके इथे असा प्रश्न विचारलेला आहे. बघा औक्षणिक कविता देशासाठी आहे त्याच्यामुळे ह्याचे जे विचार आहेत ते तुम्हाला अक्षरशः ओळीतून म्हणजे लाईनवाईज न घेता त्यातला डीप अर्थ जो हिडन मिनिंग जो असतो तोसुद्धा तुम्हाला उत्तरांमध्ये लिहायला लागतो आणि ह्या कॉन्सेप्ट समजायला थोडासा जास्त वेळ लागतो. त्यामुळे ही जी व्हिडिओ आहे ती जरा मोठी होणार आहे पण जर तुम्ही ती नीट ऐकली तर तुम्हाला सगळं क्लिअर होईल तुमच्या मनात कुठल्याच शंका राहणार नाहीत. ओके दुसरा प्रश्न बघा काय आहे. सैनिकांचे पाऊल जिद्दीचे का वाटते मतलब सैनिक का हर कदम हमें बहुत जिद्दी क्यों लगता है बहुत खंबीर बहुत टिकाऊ ऐसा क्यों लगता है हमें ये पूछा है. तो आंसर देखिए सैनिक कठिन परिस्थितीत न घाबरता न डगमगता तोफ गोळ्यांच्या आणि बंदुकींच्या गोळ्यांच्या वर्षावात जिद्दीने पुढे पुढे पाऊल टाकत जातच असतात म्हणून लेखकाला सैनिकांचे पाऊल जिद्दीचे वाटते. अभी आपको एक चीज़ यहाँ पता है कि यहाँ पे क्वेश्चन में का पूछा है. ओके जब भी आपको क्वेश्चन में का आता है इसका मतलब वो होता है कारणे द्या और कारणे दे का आंसर आप लोग कैसे लिखते हो पूरा आंसर लिखने के बाद जो हमारा मेन सेंटेंस होता है जो क्वेश्चन होता है उसको ही हम लोग फिर से रिपीट लिखते हैं और उसके पहले हम क्या लिखते हैं म्हणून म्हणून लेखकाला सैनिकांचे पाऊल जिद्दीचे वाटते. ठीक है ये टेक्निक हमेशा याद रखिए. मराठी मुलांना समजलंच असेल की जेव्हा तुम्हाला काने प्रश्न विचारला जातो तेव्हा तो कारणे लिहामधला प्रश्न होऊन जातो भले इथे तुम्हाला एका वाक्यात असू द्या पण त्याचं उत्तर लिहितानाची एक पद्धत असते की तुमचं पूर्ण उत्तर लिहून झाल्यावर तुम्हाला म्हणून सैनिकांचे पाऊल जिद्दीचे वाटते हे असं पुन्हा लिहायचं असतं. ठीक आहे आणि इथे प्रश्न काय आहे की सैनिकांचं पाऊल म्हणजे तुम्हाला सैनिकांचं जे वागणं आहे ते खूप खंबीर का वाटतं खूप जिद्दीचं असं का वाटतं. तर सैनिक जो होते है वो कठिन परिस्थितियों में भी कभी डरते नहीं है न डगमगता मतलब वो कभी ट्रेम्बल नहीं होते ट्रेम्बल यानी कि क्या हिचकिचाते नहीं है डरते नहीं है कोई कदम बढ़ाने के लिए आगे. उनके ऊपर तोफ गोले की बारिश होती रहती है बंदूक की बहुत सारी गोलियां उनके तरफ आती रहती है इतने कठिन परिस्थिति में भी वो कभी हार नहीं मानते वो उनके जिद के कारण आगे आगे एक एक कदम बढ़ाते रहते हैं और लड़ाई करते रहते हैं और इसीलिए हमें ऐसा लगता है कि सैनिक के जो एक एक कदम है वो बहुत ही जिद भरे हैं. ओके समझे सैनिक हा कुठल्याच परिस्थितीत घाबरत नाही आणि म्हणून कितीही तोफ गोळा चालू असू द्या किंवा बंदुका चालू असू द्या तुम्ही टी व्ही सिरियलमध्ये किंवा मूवीजमध्ये पण बघता की सैनिक हा असा माणूस असतो जो कधीच कुठल्याही परिस्थितीमध्ये घाबरत नाही आणि तो सतत आणि सतत पुढे पुढे जात असतो आणि म्हणून सैनिकांसारखं जिद्दी असं कोणीच नाही आहे त्यामुळे सैनिकाचं एक एक पाऊल हे जिद्दीचं असतं असं म्हटलं जातं. ओके कळलंय व्हेरी गुड. तिसरा प्रश्न छोटासाच आहे. डोळे भरून पहावे असे दृश्य कोणते मतलब आँख भर के देखना देखने वाला ऐसा कौन सा दृश्य होता है तो वो कौन सा दृश्य होता है सैनिकांची विजय घोड़ दौड़. ओके ये जो दृश्य होता है वो हम लोग आँख भर के देख सकते हैं. इसका मतलब क्या होता है मैं आपको बताती हूँ. सैनिकांची विजय विजय मतलब आपको पता है जब सैनिक जीतते हैं हमारे देश के सैनिक जब जीतते हैं घोड़ दौड़ मतलब क्या होता है कि उनका जो बहुत प्रयास था जीतने के लिए वो जो उनका उनको जब हम लोग देखते हैं उस कॉम्पिटिशन में या फिर
उस रणभूमि में, कि वो जान की बाजी लगा के कितना अच्छे से वो उनका कर्तव्य निभाते हैं, और वो उसके बाद जब विजय मिलता है उनको, तो ये सब सिनारियो जब आप देखते हो तो वो जो दृश्य होता है वो एकदम आँख भर के देखने जैसा होता है, कि कैसे एक सैनिक ने पूरे हमारे दुश्मन के सैनिक को हराया, कैसे उन्होंने चालबाजी किया, ये सब जो दृश्य होता है उसको घोड़ दौड़ बोला जाता है, मतलब उन्होंने किया हुआ प्रयास। ठीक है, सो तुम्ही मूवीमध्ये पण बघितलं असेल की राजे पिक्चरमध्ये म्हणा किंवा कुठल्याही देशभक्त अशा पिक्चरमध्ये, की ती लोकं किती प्लॅनिंग करतात आपल्या देशातले सैनिक आणि दुसऱ्या देशातील सैनिकांना हरवण्यासाठी, आणि ते जे मुमेंट्स असतात ना, की आपल्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो की काय होऊन गेलेत आणि काय होतात असे जे सैनिक जे देशासाठी एवढं काही करून जातात, आणि ते दृश्य खरंच हे पिक्चरमध्ये जर तुम्हाला अंगावर काटा येतो, तर रिअल लाईफमध्ये जे ॲक्च्युअल आपले सैनिक लढतात, तर त्यांना ते बघणं आणि ते तर आपल्याला डोळे भरून बघण्यासारखाच तो मोमेंट असतो। ठीक आहे, असं इथे सांगितलेलं आहे, आणि इथे आपले सगळे छोटे क्वेश्चन कव्हर होतात, इथून आपले मोठे क्वेश्चन चालू होत आहेत। ओके, सो पहिला प्रश्न आहे, कवितेच्या संदर्भात दीन दुबळे याचा कवित्रीला अभिप्रेत असलेला अर्थ स्पष्ट करा। म्हणजेच या कवितेत दीन दुबळे असा एक शब्द वापरलेला आहे, तुम्ही तुमचं पुस्तक उघडून बघू शकता। तर कवयित्रीने हा दीन दुबळा जो शब्द आहे तो का बरं वापरला आहे याचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे। ओके, कविता में दीन दुबळे ये शब्द यूज किया है कवयित्री ने, तो वो क्यों यूज किया है उसके बारे में आपको एक्सप्लेनेशन देना है। सो देखते हैं आंसर क्या है। वाक्य छोटी ठेवलेली आहे जेणेकरून तुम्हाला समजेल, आणि याची पीडीएफ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। पहला सेंटेंस है, सैनिक रणभूमीवर लढाईसाठी जातो। हाँ, सैनिक लढने के लिए रणभूमि पे जाता है। ही पहिली ओळ तुम्हाला लिहायची आहे की काय करतो सैनिक रणभूमीवर, किंवा इथे युद्धभूमीवर लिहिलं तरी चालेल। ओके, रणभूमीवर लढाईसाठी जातो, त्यावेळी सैनिकाला ओवाळताना लेखिकेच्या मनात अनेक भावनिक विचार येतात, और तब जब लेखिका सैनिक की आरती उतार रही होती है। ओके, आपको पता है ना, आपने देखा होगा कि जब भी राजा महाराज भी किसी युद्ध पे जाते थे तो उनकी जो वाइफ होती थी वो उनकी क्या आरती उतारती थी, उनको टीका तिलक लगाती थी, क्योंकि आप जीत करके आओ जीत के आओ। तो लेखक क्या लेखिका भी ऐसे ही इमेजिन कर रही है कि वो किसी सैनिक की आरती उतार रही है, और तब उसके मन में बहुत सारे भावनिक विचार आते हैं, बहुत भावनाएं, बहुत फीलिंग्स, ऐसे उसके विचार मन में आते हैं उस सैनिक के लिए। ओके, क्योंकि सैनिक का जीवन ऐसा होता है कि ये जो सामने जिसको जिसकी मैं आरती उतार रही हूँ उसका कोई मतलब गारंटी नहीं होता कि उसको मैं फिर से देखूंगी कि नहीं देखूंगी, तो ये बहुत दिल पे पत्थर रखने वाला काम होता है कि आप अब इंसान को जिस देख रहे हो वो पता नहीं है शायद आपको आगे दिखेगा। तो बहुत सारी भावनाएं, बहुत सारा दर्द, ऐसे सब मिक्स फीलिंग हमारे माइंड में तब होती है जो कि हमारी लेखिका के मन में भी हो रही है। ओके, सो मराठी मुलांना तेच सांगते आहे की सैनिकाला ओवाळताना लेखिकाच्या मनात खूप मिक्स अशा भावना येतात, चांगल्या वाईट आणि म्हणजे आनंद देणाऱ्या दुःख देणाऱ्या अशा सगळ्या भावना तिच्या मनामध्ये येत आहेत जेव्हा ती सैनिकाला ओवाळते, आणि हे इमॅजिन केलेलं आहे तिने। ठीक आहे, ती काय प्रत्यक्षात जाऊन सैनिकाला ओवाळत नाही आहे। नेक्स्ट आहे, सैनिकांसमोर तिला आपण सर्व नागरिक दीन दुबळे आहोत याची जाणीव होते। जेव्हा लेखिका सॉरी जेव्हा कवयित्री सैनिकाला ओवाळत असते तेव्हा तिला एक जाणीव होते मनात की आपण या महान अशा सैनिकांसमोर आपण कोण आहोत, आपण कोणीच नाही आहोत, याच्यासारखं आयुष्यात आपल्याला 1% सुद्धा करता येणार नाही, एवढा हा महान असा आहे, आणि त्यामुळे आपण त्याच्यासमोर एकदम दीन दुबळे, दीन दुबळे म्हणजे आपण गरीब आणि दुबळे म्हणजे आपण अशक्त असे आहोत, याची जाणीव लेखिकेला सॉरी कवयित्रीला ओवाळताना सैनिकाला ओवाळताना मनात निर्माण होते। ओके, तो जब लेखिका सैनिक की आरती उतारती है तो उसको एक एहसास होता है कि इस महान सैनिक के सामने मैं तो बहुत अशक्त हूँ, मैं बहुत गरीब हूँ, ये फीलिंग उनको होती है कवयित्री को। ओके, इसके लिए उन्होंने वो शब्द यूज किया है। नेक्स्ट है,
त्यामुळे लेखिकेने दीनदुबळा हा शब्द सर्वसामान्य नागरिकांसाठी वापरला आहे और इसी वजह से लेखिकाने सॉरी यहाँ पे भी लेखिका लिखा है मैंने कवयित्री ने दीन दुबड़ा ये जो शब्द है इस पोयम में यूज़ किया है क्योंकि दीन दुबड़ा ये शब्द है वो सर्वसामान्य जो नागरिक है उनको क्या करता है उनको दर्शाता है, मतलब ये सामान्य नागरिक का एक सिंबल है। ओके सिंबल है ये दीन दुबड़ा शब्द, ये उनको बताता है कि हम जो सामान्य नागरिक है वो सैनिक के सामने बहुत ही गरीब बहुत ही अशक्त ऐसे इंसान हैं। इसके लिए उन्होंने पोयम में वो चीज़ बताने के लिए ये एक शब्द यूज़ किया है क्योंकि ये एक शब्द में बहुत बड़ा अर्थ बताया जाता है। आगे हैं सैनिकांना देण्यासाठी लोकांकडे पुरेसे धन नाही आहे। ओके अगर हम लोग बोले कि मैं सैनिक को बहुत सारा पैसा दे दूंगा वो हमारे लिए इतना काम कर रहे हैं तो ऐसा नहीं है, पैसा इज़ नॉट इनफ ना, क्योंकि उनका कार्य पैसे से तोला ही नहीं जा सकता। तो यहाँ पे वही चीज़ लिखी है कि सैनिकांना देण्यासाठी लोकांकडे पुरेसे पैसेसुद्धा नाही आहेत आणि आपल्यासारखी जी सर्वसामान्य जनता आहे की आपल्याला आपलं स्वतःचं कुटुंब सांभाळता येत नाही आहे, आपल्याला आपल्या घरातल्या इच्छा कंप्लीट करता येत नाही, एवढे पैसे जर आपल्याकडे नाहीत तर आपण त्या देश सांभाळणाऱ्या सैनिकाला आपण काय देऊ शकतो, काहीच नाही, ही जाणीव लेखिकेला तेव्हा होते। नेक्स्ट आहे सैनिकांसारखी शक्ती आणि कष्टाचे सामर्थ्य हे देखील लोकांकडे नाही आहे, मतलब सैनिक के पास जितनी शक्ति है और जितना वो कष्ट करने का उसके पास सामर्थ्य है वो भी सामान्य नागरिक के पास नहीं है। ओके असं नाही आहे की आपल्याकडे पैसाच नाही आहे, चल आपल्याकडे भरपूर शक्ती आहे आपण सुद्धा सैनिकांबरोबर जाऊन लढू शकतो शत्रू सैनिकांसोबत, तर तसंही करता येत नाही कारण आपल्याकडे तेवढी शक्तीसुद्धा नाही आहे आणि कष्ट जेवढं सैनिक बनताना माणसाला कष्ट घ्यावे लागतात तेवढे कष्ट घेण्याची आपल्यामध्ये क्षमतासुद्धा नाही आहे, नाहीतर सगळे सैनिक बनले असते की नाही। ओके पुढे आहे सैनिक हा रणभूमीवर गोळ्यांच्या वर्षावात जिद्दीने पुढे पुढे चालत राहतो आणि आपल्या देशाचे रक्षण करतो। सैनिक ये जो होता है वो रणभूमी पे युद्धभूमी पे बहुत उसके सामने मतलब गोलियों की बारिश होती है फिर भी वो क्या करता है जिद से बहुत बहुत जिद्दी बन के आगे आगे चला जाता है और हमारे देश का रक्षण करता है। आणि ही गोष्ट खूप अशी मोठी आहे की खूप कठीण परिस्थितीतसुद्धा तो गोळ्यांच्या वर्षावातसुद्धा तो हार मानत नाही, कसलीही चिंता करत नाही, त्याला फक्त एकच असं की मला माझ्या देशाला वाचवायचं आहे आणि तो पुढे जातो देशाचं रक्षण करण्यासाठी। आणि ही जाणीव सर्व नागरिकांना आहे और ऐसा नाही की हमें उस चीज का एहसास नहीं है, हम सबको एहसास है उस मतलब सैनिकों के कार्यों का उनकी मेहनत का उनके कष्टों का। तो सगळ्या नागरिकांना ह्या गोष्टीची खूप जाणीव असते, सैनिकांबद्दल सगळ्यांना खूप आदरभाव असतो, लोकांच्या मनात सैनिकांविषयी खूप आदरभाव असतो, मात्र सैनिकाला आपल्याला मदत करता येत नाही ही खंतसुद्धा त्यांच्या मनात येत असते। मतलब हमारे सबके मन में सैनिक के प्रति बहुत आदरभाव रहता है पर हमें एक थोड़ा डिसअपॉइंट भी होता है खुद के ऊपर कि हमें सैनिक की कुछ मदद नहीं कर सकते, हम उनकी मदद नहीं कर पाते, तो ये थोड़ा सा बुरा भी हमें लगता है। ओके खंत का मतलब होता है थोड़ा बुरा लगना, डिसअपॉइंट होना कि मला देशाबद्दल किंवा देशाच्या सैनिकांबद्दल खूप आदरभाव आहे पण मला त्यांच्यासाठी काही करता येत नाही। आणि ही जी खंत आहे ही जी थोडीशी निराश गोष्ट आहे ते आपल्या मनात सतत जाणवत असते, जी लेखिकेने जी कवयित्रीने इथे व्यक्त केलेली आहे। म्हणूनच या संदर्भात इंदिरा संत यांनी आपल्या कवितेत दीन दुबळा हा शब्द वापरला आहे और इसी वजह से कविता में इंदिरा जो संत हमारी कवयित्री है उन्होंने दीन दुबळा ये शब्द व्यक्त किया है, वो लिखा है वो शब्द, क्योंकि ये एक शब्द बहुत सारी बातें कहता है। जैसे कि हम लोगों ने देखा था ना शब्द समूहाबद्दल एक शब्द जो आपको बहुत सारी बातें बताता है, तो वैसा ही ये जो दीन दुबळा शब्द है वो हम कितने मतलब असक्षम है वो चीज़ दर्शाता है। ओके वेरी गुड आगे जाते हैं। आगे हमारा प्रश्न है काव्य सौंदर्य, यहाँ पे आपको कविता की चार लाइन दी गई है वो मैं पढ़ती हूँ। अशा असंख्य ज्योतींची तुझा मागून राखण दीन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण। इसका अर्थ मैंने आपको औक्षण इस वीडियो में बताया है इन डिटेल, अगर आपने वो वीडियो नहीं देखी है
तो पहले आप वो वीडियो देख लीजिए ताकि आपको इस कविता का अर्थ समझ में आए। अभी काव्य सौंदर्य लिखते हैं। काव्य सौंदर्य बेसिकली क्या होता है, ये जो भी कविता है उसके बारे में आपको क्या समझा, उसमें ग्रामर कितना यूज़ किया है, ग्रामर की वजह से वो लाइन कितनी अच्छी लग रही है, ये सब आपको लिखना होता है। मतलब काव्य सौंदर्य का मतलब होता है उस लाइन का अर्थ प्लस उसमें यूज़ होने वाला व्याकरण। ओके, ऐसे करके हमें ये आंसर लिखना होता है। देखिए, जेव्हा सैनिक सीमेवर लढायला निघतो तेव्हा सर्व भारतवासी त्याचे औक्षण करतात। ओके, जेव्हा परत परत ही ओळ तुम्हाला येणारच आहे प्रत्येक उत्तरामध्ये, त्यामुळे ही पाठच करून ठेवा की जेव्हा सैनिक सीमेवर लढायला निघतो तेव्हा सर्वजण सर्व भारतवासी त्याचे औक्षण करतात, त्याला ओवाळतात। औक्षण म्हणजेच काय, तर त्याला ओवाळणं। सैनिकाला ओवाळताना लेखी कवयित्रीच्या मनात अनेक भावना निर्माण होतात। ह्या पूर्ण पुन्हा लाईन रिपीट होत आहेत। सो यहाँ पे वही चीज़ बोली गई है फिर से कि सैनिक जब सीमा पे लड़ने के लिए निकलता है तो सब भारतवासी उसके औक्षण करते हैं, उसकी आरती उतारते हैं, और औक्षण का मतलब ही होता है कि आरती उतारना। सैनिकाला ओवाळताना मतलब सैनिक को आरती उतारते समय कवयित्री के मन में बहुत अलग अलग विचार आते हैं, अलग अलग भावनाएँ उत्पन्न होती है। ये थोड़ा हमें बैकग्राउंड देना होता है, मतलब ये थोड़ा इंट्रोडक्शन टाइप होता है। डायरेक्टली हम लोग कविता का ये जो लाइन है उसका अर्थ नहीं बता सकते, थोड़ा आपको बैकग्राउंड देना होता है, जिसको हम लोग प्रस्तावना बोलते हैं। तो ये थोड़ी प्रस्तावना हो जाती है। नेक्स्ट हमें लिखना है, आपल्या मनातील भावना व्यक्त करताना कवयित्री तिच्या डोळ्यांना दिव्याची आणि अश्रूंना ज्योतीची उपमा देते। यहाँ पे देखिए ग्रामर आपको बताना होता है, इसके लिए मैंने भी बताया है। यहाँ पे उपमा अलंकार आया है, किस तरह से आया है कि लेखिका उसकी जब मन की भावनाएं बताती है तो वो उनके आँखों को दिए की मतलब उन्होंने बोला है कि मेरी आँखें यानी कि एक तरह का दिया है, और वो आँखों में बहने वाले जो आंसू है वो दिए की ज्योत है। ऐसा उन्होंने क्या किया है, उपमा दिया है। उपमा दिया है मतलब कंपेयर किया है। ओके, कि उन्होंने बोला है कि मेरे ये आंखें नहीं हैं तो ये दिए हैं, और आंखों से बहने वाला ये जो पानी है वो आंसुओं नहीं है, वो उस दिए की ज्योत है, और उनसे ही मैं इस सैनिक को क्या कर रही हूँ, आरती उतार रही हूँ। क्योंकि देखिए जब भी आप सैनिक को किसी बॉर्डर पे या फिर उसके ड्यूटी पर अगर जाते वक्त देखते हो तो आपके आंखों में बहुत पानी भरा जाता है कि ये कितना मन पे कंट्रोल रखता है कि अपने फैमिली को अपने करीबी लोगों को छोड़ के जाता है। छः छः महीने एक एक साल वो दूर रहता है, तो हमारे मन में बट ऑब्वियसली क्या आता है, आंखों में आंसू आ जाते हैं। तो कवियत्री ने क्या बोला है, उन आंखों को दिया बोला है और आंसुओं को पानी बोला है, आंसुओं को जोत बोला है, कि हम जो रोते हैं ना हमारे आंखों में जो पानी आता है वही हमारा दिया होता है, और उसी से हम जैसे कि उनकी क्या कर रहे हैं, आरती कर रहे हैं। एक्चुअल में यहाँ पे आरती का मतलब थाली दिया ऐसा नहीं है, आंखों में पानी आना वो फीलिंग होना उस सैनिक के लिए, वही उसको आरती उतारने जैसा उन्होंने यहाँ पे बोला है। ठीक है, सो इकडे तुम्हाला समजलं असेल की लेखिका काय कवयित्री काय म्हणते की माझे जे डोळे आहेत ते एका दिव्याप्रमाणे आहेत, आणि माझ्या डोळ्यातलं जे पाणी आहे, जे अश्रू आहेत, ते ज्योतींप्रमाणे आहेत। जेव्हा आपण एखाद्या सैनिकाला बघतो आणि त्यावेळेला आपल्या मनात खूप, अक्षय कुमारचे सुद्धा खूप सारे पिक्चर्स आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी सैनिक म्हणून खूप काम केलेलं आहे, आणि जेव्हा तो हॉलिडे पिक्चर आहे वगैरे असे भरपूर पिक्चर आहे ज्याच्यामध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे, आणि त्यावेळेला जेव्हा ते सगळे जे सैनिक असतात ते बॉर्डरवर जातात त्यांच्या जॉबसाठी, तेव्हा सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येतं, आणि ती ते पाणी आणि त्यांचे ते डोळे हे जणू काही एखाद्या आरतीतल्या ताटासारख्या, म्हणजे तो दिवा आणि ती ज्योत आहेत असं इथे म्हटलेलं आहे। म्हणजे इथे तुम्हाला असा अर्थ नाही घ्यायचा आहे की खरंच आपण एक ताट घेतलं आहे त्या ताटात दिवा ठेवला आणि आरती करतो आहे। इथे तुम्हाला असा अर्थ घ्यायचा आहे की आपले जे रडणारे डोळे आहेत तेच जणू काही आरती आहे, आणि त्याच्यानेच आपण जणू काही त्या सैनिकाचं ओवाळणी करतो आहे असं।
म्हणजेच संपूर्ण देशवासियांच्या डोळ्यातले अश्रू हे ज्योतीप्रमाणे आहेत आणि त्या ज्योतीनेच सैनिकांचे औक्षण केले जात आहे अशी कल्पना कवित्री करत आहे, जे की मी आत्ता समजावून सांगितलं। और इसी तरह से संपूर्ण देश में जो भी लोग हैं उनके आँखों के जो आंसू है वो ज्योत के जैसे है, दिए की ज्योति के जैसे है, और उसी ज्योति से सभी सैनिकों का औक्षण किया जाता है, ऐसी कल्पना यहाँ पे कवित्री कर रही है। अभी ये हम लोग क्या बोल रहे हैं, इस लाइन का मतलब बोल रहे हैं, क्योंकि यहाँ पे ज्योत शब्द है, ठीक है। नेक्स्ट है, सामान्य लोकांकडून अशा प्रकारचे होणारे औक्षण हे जास्त सामर्थ्यशाली नाही याची जाणीव कवित्रीला आहे, म्हणून ती सामान्य माणसांना दीन दुबळे म्हणते। तो देखिए, जब ये औक्षण वाला जो प्रोसेस चालू था, मतलब आँखों में सबके आंसू आ रहे थे, सब लोग रो रहे थे सैनिक को देख के, क्योंकि वो फिर से रणभूमि पे जाने वाला है। तो यहाँ पे एक बात कवित्री को महसूस होती है कि हम जो औक्षण कर रहे हैं, हम जो रोना धोना कर रहे हैं, वो इतना सामर्थ्यशाली नहीं है। मतलब हम सिर्फ रो ही सकते, उसके अलावा हम लोग कुछ नहीं कर सकते सैनिक के लिए। और इसके लिए वो सामान्य लोगों को दीन दुबड़ा कहती है कि हम सिर्फ रो ही सकते हैं, उसके अलावा हम लोग उनके लिए कुछ नहीं कर सकते, हम बहुत ही असमर्थ है। ओके, ये भी वो बता रही है, और इसके लिए उसने दीन दुबड़ा ये शब्द यूज़ किया है, जो कि यहाँ पे उस लाइन में है। तो ये लाइन का मतलब हमारा भी चालू है, ठीक है। यहाँ पे बोला गया है इकडे सांगितलेलं आहे की सामान्य लोक हे जे रडून औक्षण करतात सैनिकाचं, तर ते अजिबात सामर्थ्यशाली नाही आहे, त्याच्यामध्ये आपण काही महान काम करत नाही, आपण फक्त रडतोय, पण आपण त्याच्यापेक्षा जास्त काहीच करू शकत नाही। आपण सैनिकांसमोर नेहमी असमर्थ असतो, आपण वीक असतो त्यांच्यासमोर, आणि म्हणूनच आपल्याला दीन दुबळं असं म्हटलेलं आहे कवयित्रीने। कवितेच्या या कडव्यात राखण आणि औक्षण हे यमक शब्द वापरलेले आहेत। आता तुम्हाला थोडंसं व्याकरणसुद्धा इथे सांगायचं आहे, जे की कवितेतलं व्याकरण आहे। कवितेतलं व्याकरण म्हणजेच काय असतो, समास असतो किंवा अलंकारिक शब्द म्हणजेच अलंकार वापरलेले असतात। त्यामुळे यासुद्धा कवी या कडव्यामध्ये राखण आणि औक्षण हे दोन्ही यमक शब्द वापरलेले आहेत, आणि यमक शब्द नेहमीच नाद तयार करतात, म्हणजे एक प्रकारचं रिदम तयार करतात, आणि ते तुम्हाला इथे लिहायचं आहे। तुम्हाला इथे दाखवते हवं तर राखण आणि औक्षण, तुम्हाला माहिती आहे रायमिंग वर्ड्स नेहमी शेवटी असतात, आणि त्याचप्रमाणे इथे राखण आणि औक्षण असं सेम साऊंड तुम्हाला इथे निर्माण झालेला दिसतोय, तीच गोष्ट आपल्याला इथे लिहायची आहे। ओके, इस कविता में रायमिंग वर्ड्स यूज किए हैं, यमक शब्द यूज किए हैं, एक है राखण और दूसरा है औक्षण। और यमक शब्द जब हम लोग यूज करते हैं तो उसमें एक प्रकार का नाद तैयार हो जाता है, एक रिदम तैयार हो जाता है। आगे लिखेंगे, या कडव्यात दीन दुबळ्यांचे हा सामासिक शब्द वापरला आहे। मतलब इस स्टांजा में, कड़वा का मतलब क्या होता है स्टांजा, इस स्टांजा में दीन दुबळ्यांचे ये जो शब्द यूज किया है, यहाँ पे मैं दिखाती हूँ, ये देखिए यहाँ पे ये जो शब्द यूज किया है तो वो कौन सा शब्द है, वो एक समास है। समास मतलब क्या, सामासिक शब्द, आपको मराठी व्याकरण में आपने पढ़ा होगा, तो ये एक सामासिक शब्द है। ओके, या कडव्यामध्ये दीन दुबळ्यांचे हा जो शब्द आहे तो एक समास आहे, तो एक सामासिक शब्द आहे हे आहे, म्हणून ते पण आपल्याला इथे लिहिणं गरजेचं आहे। आणि ह्या एका शब्दातून सैनिकांबद्दल होणारा आदरभाव हा व्यक्त केलेला आहे। मतलब ये इसी एक शब्द से सैनिक के प्रति हमारे मन में जो भी आदरभाव है वो यहाँ पे व्यक्त किया गया है। आणि अशा प्रकारे इथे आपलं हे काव्य सौंदर्याचं आन्सर संपतं। पुढे जाऊया आपण, अजून दोन क्वेश्चन आपले बाकी आहेत, एकाच व्हिडिओमध्ये संपवण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे थोडीशी व्हिडिओ लेंदी होईल, पण एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे क्वेश्चन आन्सर मिळून जातील, थोडेसे पेशन्स ठेवा। नेक्स्ट आहे, सैनिक सीमेवर तैनात असतो म्हणून आपण सुरक्षित राहतो, या विधानातील भाव स्पष्ट करा। ओके, आता ही जी ओळ आहे त्याच्यामधला भाव म्हणजे त्याच्याबद्दल आपली फीलिंग काय आहे ते तुम्हाला स्पष्ट करायची आहे, की सैनिक सीमेवर तैनात असतो म्हणून आपण सुरक्षित राहतो, या ओळीचा नक्की अर्थ काय होतो हा आपल्याला सांगायचा आहे। मतलब इस लाईन का हमें क्या बताना है, मीनिंग बताना है। पहिलं, सैनिक स्वतःचा जीव संकटात टाकून देशाच्या रक्षणासाठी सीमेवर सज्ज असतो। मतलब सैनिक
उसकी जो जान है वो संकट में डाल के देश के रक्षण के लिए बॉर्डर पे मतलब सीमावर सरहद पर हमेशा डटा रहता है, सज्ज रहतों मतलब डटे रहना। नेक्स्ट है, सैनिकांमुळे सर्वसामान्य जनता निर्धास्तपणे किंवा सुरक्षितपणे राहू शकते। आपको अगर निर्धास्तपणे ये शब्द अच्छे से नहीं आ रहा है बोलने को तो आप ये शब्द यूज़ कर सकते हो, दोनों में से एक ही शब्द आपको यूज़ करना है। सो सैनिकांमुळे मतलब सैनिक के वजह से ही जो सर्वसामान्य नागरिक है वो बहुत ही सुरक्षित से रहते हैं, निर्धास्तपणे बिंदास्त रहते हैं। ठीक है, सैनिक हे सीमेवर थंडी ऊन वारा पाऊस यांची चिंता न करता सतत डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करत असतात। अभी यहाँ पे एक वाक्प्रचार यूज़ हुआ है, डोळ्यात तेल घालणे, इसका मतलब क्या होता है? सच में आँखों में तेल डालना है क्या? नहीं, इसका ये मतलब होता है कि चौकन्ना रहना, ओके, अलर्ट रहना जिसको हम लोग बोलते हैं, वो उसका वाक्प्रचार का अर्थ है। सो सैनिक काय असतात? थंडी असू दे, ऊन वारा पाऊस काही असू दे, कुठल्याही कंडिशनमध्ये ते सतत आणि सतत एकदम लक्ष केंद्रित करून काय करतात? देशाचं रक्षण करत असतात। तो यहाँ पे वही चीज़ बोली है कि कोई भी सीज़न हो, ठंडी हो, ऊन हो, गर्मी हो, वो हमेशा आँख में तेल डाल के मतलब चौकन्ना रह के हमारी देश की रक्षा करते हैं। सैनिक हे त्यांचे घरदार आणि कुटुंब सोडून देशाच्या संरक्षणासाठी जातात। सैनिक हे खुद का घरदार, खुद का कुटुंब, फॅमिली छोड के, परिवार को छोड के वो देश के संरक्षण के लिए चले जाते हैं। त्यांच्यामुळेच आपण आपल्या आयुष्यात सुख समाधानाने आणि शांततेने राहू शकतो। मतलब उनके वजह से ही हम हमारे लाइफ में सुख से, समाधान के साथ, सैटिस्फाइड लाइफ हम लोग जीते हैं, शांतपणे मतलब पीसफुल लाइफ, जो कि शांतिमय जीवन हम लोग जीते। अगर वो नहीं कार्य करते तो सब जगह पे युद्ध हो रहता और हम लोग हमें कभी भी शांतता का अनुभव नहीं होता, तो उनके वजह से ये सब पॉसिबल हो रहा है। सैनिकांमुळे आपले परिवार सुरक्षित आहेत, मतलब सैनिक के वजह से ही हमारे परिवार सुरक्षित है। सैनिक आपल्या देशासाठी आणि देशातील नागरिकांसाठी भरपूर त्याग करतात, मतलब सैनिक अपने देश के लिए और देशवासियों के लिए बहुत सारा त्याग करते हैं, सैक्रिफाइस करते हैं, त्यामुळे सैनिकांबद्दल सर्व नागरिकांच्या मनात कृतज्ञतेची भावना असते और इसीलिए सैनिक के लिए सबके मन में कृतज्ञ की भावना होती। कृतज्ञ मतलब क्या होता है? मतलब बहुत ही अच्छी फीलिंग होती है कि इनके वजह से हम हैं, इनके वजह से हमारा हम मौजूद है। तो ये जो भावना होती है मतलब उपकार, मतलब सैनिक हम पे उपकार करते हैं, ये जो भावना होती है उसको बोलते हैं कृतज्ञ भावना। तो ये सभी नागरिकों के मन में होती है, सगळ्यांच्या मनात सैनिकांबद्दल कृतज्ञता भाव असतो की सैनिकांमुळेच, सैनिकांच्या उपकारामुळेच आपण जे जगतोय ते जगत आहोत। हीच भावना सैनिक सीमेवर तैनात असतो म्हणून आपण घरात सुरक्षित, आपण सुरक्षित असतो या ओळीतून स्पष्ट होतो। और यही सब बातें जो है, यही सब भावनाएं हैं, वो इस लाइन से हमें स्पष्ट होती है, क्योंकि हमारा क्वेश्चन क्या था, इस लाइन का अर्थ क्या है? तो इस लाइन का अर्थ यही है कि सैनिक खुद सीमावर तैनात आहे आणि म्हणूनच आपण सुरक्षित आहोत, ओके। आणि त्याच्यासाठी सैनिक काय काय त्याग करतो, कसा कसा राहतो, हे आपल्याला उत्तरात लिहिणं अपेक्षित आहे। आता आपला शेवटचा प्रश्न, देश सेवा हीच ईश्वर सेवा असे समजून कार्य करणाऱ्या सैनिकांसाठी तुम्हाला काय करावेसे वाटते ते लिहा। मतलब देश की सेवा यही ईश्वर की सेवा है, इस वाक्य को आप सैनिक के लिए कैसे बोल सकते हो? ठीक है, तो देखिए, सीमेवर लढणारा सैनिक हा देश सेवा हीच ईश्वर सेवा या भावनेने स्वतःचे कर्तव्य पार पाडत असतो। मतलब सीमे पे लढाई करने वाला जो सैनिक होता है वो देश सेवा ही ईश्वर सेवा है, यही फीलिंग के साथ हमेशा खुद का काम करता है। मतलब जैसे कि हम लोग बोलते हैं भाई भगवान के लिए ये करूँगा, मैं पूजा करूँगा, मैं यज्ञ करूँगा, मैं उपवास करूँगा, तो सैनिक के लिए ये सब नहीं होता। सैनिक के लिए ईश्वर सेवा मतलब हमारे देश की सेवा यही होता है कि मैं मेरी देश की सेवा करूँगा तो ही मैं ईश्वर की सेवा उसमें हो जाएगी, ऐसे उसको लगता है। ठंडी, फिर से वही लिखना है, ठंडी वाला, ठंडी ऊन पाऊस आणि वारा यांची पर्वा न करता युद्धभूमीवर युद्ध करत असो। पर्वा ये शब्द ऐसा लिखना है, ये गलती से ऐसे टाइप हो चुका है, पर्वा ऐसे लिखना है आपको, ठीक है। सो ठंडी ऊन पाऊस या इसकी फिक्र
परवाह मतलब इनकी फिक्र भी नहीं करता वो, और वो युद्ध भूमि पर हमेशा क्या करता है, युद्ध करते रहता है, कोई मैटर नहीं करता कि बारिश है आज, बहुत गर्मी है, धूप है। मतलब जब हम एक्सक्यूज़ देते कि नहीं बहुत बारिश है मैं स्कूल नहीं जाऊंगा या फिर हम काम पे नहीं जाएंगे, पर सैनिक के पास ऐसा ऑप्शन ही नहीं होता कि मैं युद्ध नहीं करूंगा बारिश हो रही है, उनको करना ही होता है, ठीक है, और वो करते हैं। सैनिक स्वतःचा, ऐसे आएगा ये, स्वतःचा सैनिक स्वतःचा घरादाराचा आणि प्रिय व्यक्तींचा त्याग करून स्वतःचा जीव धोक्यात घालतो। मतलब सैनिक खुद के घर का त्याग करता है, प्रिय व्यक्ति का त्याग करता है और खुद की जान जोखिम में डालता है। बंदुकीच्या गोळ्यांच्या आणि तोफ गोळ्यांच्या सतत वर्षाव सॉरी बंदुकीच्या गोळ्यांचा आणि तोफ गोळ्यांचा सतत वर्षाव युद्धभूमीवर होत असतो, तरी देखील सैनिक न घाबरता त्याचे काम करत असतो। मतलब बहुत सारी बंदूके की गोलियां होती है, तोफखाना होता है, उनका गोला बारूद होता है, और पर फिर भी वो युद्धभूमि में सतत उसका काम करता है, वो घबराता नहीं है और खुद का काम करता रहता है। आता या ओळी तुम्हाला कळतात की हा रिपीट येत आहेत, म्हणजे तुम्हाला कळतंय की तुमची वरची उत्तरं झाल्यावर तुमचं खालचं उत्तर ऑटोमॅटिकली होत जातं। आणि ही स्ट्रॅटर्जी नेहमी लक्षात ठेवा की कवितांमध्ये असं मोस्ट ऑफ होतं की तुमचं एकच आन्सर पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या वेने रिपीट होत असतं कुठे ना कुठे, ठीक आहे। म्हणून सैनिक म्हणून कवितेचे प्रश्न उत्तर नेहमी खूप चांगल्या पद्धतीने करायचे, कारण ते पुन्हा पुन्हा रिपीट होतात पुढे पुढे। सैनिक हा अत्यंत पराक्रमी शौर्यवान, कॉमा पाहिजे ते, पराक्रमी शौर्यवान आणि धाडसी असतो, त्यामुळे तो धीराने संकटांना तोंड देतो। मतलब सैनिक जो होता है वो बहुत ही पराक्रमी होता है, बहुत शौर्यवान होता है, धाडसी मतलब धाडस करने वाला, ओके, निडर होता है, और वो हमेशा पेशेंस के साथ, धीर यानी कि पेशेंस, करेज, ओके, करेज के साथ वो क्या करता है, हमेशा जो संकट आते हैं उनको क्या करता है, तोंड दे तो मतलब क्या करता है, उनको फेस करता है, वो भागता नहीं है प्रॉब्लम से, वो उनको फेस करता है, उनको सॉल्व करता है। सैनिकाने केलेला हा त्याग स्वार्थासाठी किंवा कोणावर उपकार करण्यासाठी नसून देशाच्या कल्याणासाठी असतो। मतलब सैनिक ये सब इतना त्याग, इतना सॅक्रिफाईस क्यों करते हैं, खुद के लिए करते हैं क्या? नहीं, आप हमारे ऊपर उपकार करने के लिए करते हैं ये क्या? नहीं करते, तो वो देश के कल्याण के लिए करते। ऐसा नहीं होता, कोई सैनिक ऐसे नहीं बोलेगा हम है ना इसके लिए आप जिंदा हो हमारे, तो वो ऐसा कभी नहीं बोलेगा, क्योंकि वो देश के लिए करता है ये सब काम, वो खुद के लिए नहीं, दूसरे के ऊपर उपकार करने के लिए नहीं, तो पूरे देश के लिए ये कार्य करता है, ठीक है। सो देशासाठी सैनिक हा त्याग करतो आणि तो कुठल्याही स्वार्थ हेतूने करत नाही, स्वतःसाठी किंवा दुसऱ्यावर कोणावर तरी आपण उपकार करावे आणि त्याला उपकाराच्या ओझ्याखाली ठेवावे अशी भावना सैनिकामध्ये नसते, तर तो पूर्ण देशाच्या कल्याणासाठी कार्य करत असतो। त्यामुळे देशासाठी केलेल्या या त्यागाची जाणीव सर्व देशवासियांना देखील असते। आणि जरी सैनिकांनी त्याच उपकार केल्याची तो तसं काही दाखवत नाही, तरीसुद्धा तो देशासाठी जो त्याग करतो त्याची जाणीव संपूर्ण देशवासियांना असते, एहसास पूरे देश के लोगों को होता है उस चीज का। सैनिकांबद्दल आदरभाव आपल्या मनात असेल तर आपल्याला देखील स्वतःची कर्तव्य जाणून त्याप्रमाणे कार्य केले पाहिजे। और इसके लिए आपको लास्ट पॉइंट ये लिखना है कि अगर आपको सैनिक के प्रति आदर है, भाव है, तो आपको भी आपकी जो कर्तव्य एज अ नागरिक, एज अ सिटीजन, हमारी जो भी कर्तव्य या फिर ड्यूटीज है वो हमें भी फुलफिल करनी चाहिए, ठीक है, तभी आप ऐसे बोल सकते हो कि हाँ मुझे सैनिक के प्रति आदर भाव है। हमें भी अपने कार्य, हमें भी अपनी कर्तव्य को अच्छी तरह से क्या करना चाहिए, करना चाहिए, ठीक है। सो आपल्याला सुद्धा जर सैनिकांबद्दल आदर असेल तर आपल्याला आपण नागरिक म्हणून जी कर्तव्य आहे देशासाठी ती नक्कीच केली पाहिजेत, आणि त्यातूनच आपला आदरभाव व्यक्त होतो। आणि अशा प्रकारेच आपला प्रश्न होता की देशसेवा ही ईश्वर सेवा कशी होते, तर ते आपल्याला सैनिक दाखवतो, आणि म्हणून तो एवढी सगळी मेहनत घेतो देशासाठी, आणि तो दाखवतो की देशाची सेवा करणंच म्हणजेच ईश्वर सेवा आहे।
ठीक आहे. आणि हे डायरेक्टली बोलता येणार नाही तुम्हाला, त्यासाठी तो काय काय करतो ते परत लिहावं लागतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण लिहितो की तो काही स्वार्थी नाही आहे किंवा कोणावर उपकार करायचं म्हणून करत नाही, तर तो देशाच्या कल्याणासाठी ह्या गोष्टी करतो, निस्वार्थपणे करतो. ओके, सो इस तरह से हमारे यहाँ पे क्वेश्चन आंसर हो जाते हैं खत्म. अगर आपको अच्छा लगा होगा, समझ में आया होगा, तो वीडियो को लाइक कीजिए. चैनल को जिन्होंने अभी तक सब्सक्राइब नहीं किया है तो चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन को याद से क्लिक कीजिए ताकि आपको नए वीडियो के नोटिफिकेशन आ जाए. सो मिलते हैं नए वीडियो के साथ, तब तक के लिए धन्यवाद.